नमस्कार, मी सारिका साळुंखे. लोक न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जुईनगर रेल्वे स्थानकावरती सकाळी सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे सीएसएमटी ते वाशी, त्याचबरोबर ठाणे वाशी पनवेल या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. 2016 साली अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्यावरती ड्रग्ज प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा आता रद्द करण्यात यावा याकरिता आता या अभिनेत्रीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. ज्येष्ठ वकील डॉक्टर बिरेंद्र सराफ यांची महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्ता या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. तर या नियुक्तीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या प्रकरणी आता पडदा पडण्याची शक्यता यातून दाट निर्माण झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांचं उत्पादन वाढवण्याकरिता पुण्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी कारखाना उभारणार आहे. याकरिता 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. आभाळ माया फेम अभिनेता पराग बेणेकर यांचं वयाच्या 47व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. बायकाहातील वीरमाता जिजाबाई भोसले त्याचबरोबर प्राणी संग्रहालय यांच्या नामबदल्याच्या लढ्याला यश आलं आहे. ही राणीची बाग आता वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय म्हणून ओळखली जाणार आहे. लोकन्यूजच्या बुलेटिन मध्ये आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरिता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.